हॅलो डॉक्टर कार्यक्रमामध्ये सर्वांचं मनापासून स्वागत हॅलो डॉक्टर हा दूरदर्शन सह्याद्री वाहिनीचा आरोग्यविषयक विशेष कार्यक्रम आहे ज्यामध्ये तुम्ही तुमच्या आरोग्य, तुम आरोग्य समस्यांविषयी किंवा आजारांविषयीचे तुमचे प्रश्न हे आमच्या तज्ञ डॉक्टरांना विचारू शकता ते सुद्धा घरातून कुठेही न हलता फक्त फोनवरून असा कार्यक्रम हा प्रायोजित कार्यक्रम आहे विषय आहे स्थूलपणा मूळव्याध आणि आयुर्वेद उपचारांसाठी आयुर्वेदाकडे वळणाऱ्या रुग्णांमध्ये मूळ व्याधीचे रुग्ण पुष्कळ संख्येने असतात मूळ व्याधीच शस्त्रकर्म टाळण्यासाठी आणि हा मूळ व्याध पूर्णत आत्मदे म्हणजे अपुनर्भवत्वासाठी आयुर्वेदामध्ये उत्तम उपचार आहेत याबरोबरीनेच स्थूलत्व म्हणजे स्थूलपणा आणि त्याने होणारे अनेक आजार यांवर देखील आयुर्वेदामध्ये उपचार आहेत याविषयीच आजचा आपला कार्यक्रम आहे या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत सुप्रसिद्ध आयुर्वेद तज्ज्ञ वैद्य समीर जमदग्नी नमस्कार डॉक्टर तुमच्या या कार्यक्रमामध्ये स्वागत वैद्य समीर गोविंद जमदग्नी आयुर्वेदाचार्य आयुर्वेद्या पारंगत आहेत पस्तीस वर्षांपासून पुणे व मुंबई येथे यशस्वी आयुर्वेदिक चिकित्सक म्हणून कार्यरत आहेत श्री विश्वावती आयुर्वेदीय रुग्णालय कोल्हापूर येथे प्रमुख चिकित्सक म्हणून काम नर्गिस दत्त मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटल बार्शी येथे प्रमुख चिकित्सक म्हणून काम कॅन्सर हृदयरोग क्रिटिकल इलनेसेस बंध्यत्व गतिमंदत्व मतिमंदत्व पर्सनॅलिटी डिसऑर्डर या व इतर आजारांवर उपचारामध्ये त्यांनी विशेष प्रावीण्य मिळवलेलं आहे मराठी व हिंद, हिंदी चित्रपट सृष्टीतील कलाकार साहित्य क्रीडा राजकीय व सामाजिक क्षेत्रातील अनेक नामवंत व्यक्ती त्यांचे आयुर्वेदिक उपचार घेत आहेत वैद्य समीर जमदग्नी सरांच्या दवाखान्यामध्ये सरांच्या मार्गदर्शनाखाली आणि सल्ल्याने सर्व आजारांचे निदान व उपचार करण्यासाठी तसेच वेळेचा अपव्य टाळून रुग्णांच्या सोयीसाठी सव्वीस एक्सपर्ट डॉक्टरांची टीम सतत कार्यरत असते दर्शक स्थूलपणा मूळव्याध आणि आयुर्वेदासाच्या कार्यक्रमाचा विषय आहे आणि कार्यक्रमामध्ये प्रश्न विचारण्यासाठी तुम्ही उत्सुक असालच प्रश्न विचारण्यासाठी लागतील आमचे दूरध्वनी क्रमांक आमचे दूरध्वनी क्रमांक असे आहे शून्य दोन दोन हा मुंबई बाहेरच्या दर्शकांनी एसटी कोड डायल करायचा आहे मोबाईल धारकांनी सुद्धा हा कोड डायल करायचा आहे आमचे दोन क्रमांक आहे पहिला क्रमांक दोन चार नऊ शून्य आठ शून्य पाच शून्य दुसरा क्रमांक दोन चार नऊ आठ आठ शून्य पाच शून्य या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधून आपण आमच्या कार्यक्रमामध्ये जरूर सहभागी होऊ शकता जास्तीत जास्त प्रश्न आम्ही नेहमीच आमच्या कार्यक्रमामध्ये घेण्याचा प्रयत्न करत असतो म्हणून फोन करताना कृपया आपल्या टीव्ही संचाचा आवाज हा कमी ठेवावा प्रश्न हा विषयाला अनुसरून थोडक्यात आणि सलग विचारावा नमस्कार डॉक्टर पुन्हा एकदा कार्यक्रमामध्ये स्वागत आजचा जो विषय आहे ना थोडा माझ्या मनात संभ्रम निर्माण झालाय की मूळव्याध आहे आणि स्थूलपणा आहे हा का दोघांचा तुम्ही एकत्रित विषय घेतलेला आहे पहिलं मला सांगा की हे घेण्याचं कारण काय अगदी खूप सुंदर प्रश्न विचारला आपण तुम्ही ह्याच्यात खरं आणखी प्रोस्टेट किंवा आश्चिला वृद्धी असंही घ्यायला पाहिलं होतं पण तो विषय एवढा मोठा बसणार नाही स्क्रीन मध्ये म्हणून आपण हा थोडासा आणखी कमी केलेला आहे असं आहे की पुरुषांना प्रोस्टेट एनमेंट जी म्हणजे प्रोस्टेट ही नावाची जी ग्रंथी असते ती वाढल्यानंतर उत्पन्न होणारे आजार जे आहेत ना त्याची औषधं बरेचसे वैद्य जे आहेत ना ते मूत्राघात आणि मूत्र या अध्यायातनं काढत असतात आणि देत असतात वस्तुस्थिती अशी आहे की प्रोस्टिरिय लोक जो आहे त्या प्रोस्टेटचा तो शौचाच्या मार्गामध्ये येत असतो आणि पर एनला एक्झामिनेशन करताना बोट टाकून आपण डॉक्टर लोक ते तपासत असतो तर शौचाच्या मार्गामध्ये येणारी कोणतीही वृद्धी किंवा वाढ जी आहे ना ती मूळव्याधीसारखी ट्रीट करायला लागते आणि तुम्ही जर ग्रंथ काढून जुन्या चरस विश्वत वाघबट हे ग्रंथ काढून जर पाहिले तर त्यामध्ये मूळव्याधीच्या ट्रीटमेंटमध्ये परिसरव असं लक्षण आलेलं आहे ड्रिबलिंग म्युच्युले म्युच्युलेशन जे असतं ते मूत्रकृश्र म्हणजे लघवीला त्रास होणं वगैरे असं लक्षण हे मुळ्याधीमध्ये आलेलं आहे असं का आलेलं आहे तर समजा एखाद्या व्यक्तीला प्रोस्टेटचा त्रास नाही किंवा स्त्री आहे समजा आणि तिला प्रोस्टेट नाही असण्याची काही शक्यता नाही आहे पण तिच्या शौचाच्या मार्गामध्ये जर कोंब वाढले तर त्याचा परिणाम पुन्हा ब्लॅडरवरती आणि मूत्रमार्गावरती येऊ शकतो आणि तिला मूत्र मूत्रपरिसर हे लक्षण येतं तर प्रोस्टेट वाढलेले असताना त्याची औषधं ही मुळ्यादीच्या औषधांनी प्रोस्टेटचा त्रास कमी होऊ शकतो अशी काही परिस्थिती आहे आणि त्यासाठी त्रिकटूचूर्ण दही तृणपंचमूळ यांनी सिद्ध केलेले एक तूप जा है जे आहे प्रोस्टेटचं ते जेवणाच्या आधी जण्याने नंतर असा एक प्रकार केला जातो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की एखादा स्थूल व्यक्ती आहे समजा एखादी आणि तिला शौचाच्या मार्गामध्ये कोंब नाही आहे पण ती शौचाला ज्यावेळेला इंडियन टाईप ऑफ कमोडवरती बसते त्यावेळी शौचाच्या मार्गामध्ये ते मेदाचे ग्लोब्युल जे आहेत ना किंवा वळ्या जे आहेत ते याय लागतात आणि त्याचा परिणाम म्हणून त्याला शौचाला साफ होत नाही आणि मूळव्याधीसारखा परिणाम येतो त्यामुळे उदावर्त प्रोस्टेटची वृद्धी त्याच्यानंतर मूळव्याध आणि स्थूलपणा या सगळ्यांची ट्रीटमेंट ही एकाच पद्धती व्हायला लागते आणि त्यामुळे मूळव्याधीचा विचार आणि स्थूलपणाचा विचार आयुर्वाने एकत्र केलेला आहे दुसरं प्रचन्न कारण काय तर मेधाशी संबंधित ही घटना आहे मेध हा मधला घटक आहे रसरक्त मांस मेध मज्जा शुक्र म्हणजे तराजूचा जसा काटाय ना तसा आपला शरीरातला मेध आहे जसं पंचमहाभूतांच्या म्हणजे पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश मधला ते हा कसा आहे हे काट्यासारखं आहे त्यामुळे मेदावरती कॉन्सन्ट्रेट करून तुम्ही जर व्यवस्थित ट्रीटमेंट केली वजन वाढूही दिलं नाही आणि फार कमी होऊ दिलं नाही तर तुमचं आरोग्य हे चांगलं राहतं आणि या मेदाचं पचन जे आहे ते गृहिणी या अवयवाच्या ठिकाणी ज्या वेळेला घडत असतं त्या यकृत आणि पिहा किंवा अग्न्याशय नावाचा जो भाग आहे पॅनक्रियाज वगैरे ह्या गोष्टी इन्व्हॉल्व्ह होत असतात आयुर्वेदानुसार आणि मेदाचं मूल स्थान जे आहे ते सुद्धा वपावन म्हणजे पोटावरती सांगितलेलं आहे या मेदापासून रक्तवाहिन्या तयार होतात मृदुपाकापासून रक्तापासून सुद्धा रक्तवाहिन्या तयार होतात तर रक्ताच्यापासून तयार होणाऱ्या शिरा आणि त्याच्या मेदापासून तयार होणाऱ्या शिरा या यकृतापासून खाली येऊन जेव्हा जाड बनायला लागतात आणि शौचाच्या मार्गामध्ये वाढायला लागतात मलाव स्तंभामुळं असेल किंवा इतर तुमच्या चुकीच्या खाण्यापिण्यामुळं तर शौचाच्या मार्गामध्ये क्लिन्नता उत्पन्न होते ओला उत्पन्न व्हायला लागतो आणि तिथल्या गुदवली जी आहेत प्रवाहिणी संवर्णी आणि विसर्जिनी ह्याच्यावर तिथे परिणाम होतो आणि तिथं मूळ उत्पत्ती होते हे जर सगळं लक्षात घेतलं ना तर मेध हा की याच्यामध्ये यायला लागतो की जो प्रमेयामध्ये आताच्या आरशामध्ये सुद्धा त्वचा मांस या हिशोबाने बिघडलेला दिसतो ज्याची उत्पत्ती जी आहे ती रक्तातून मांसाची यकृता ठिकाणी होत असते म्हणून हा विषय जो आहे ना तो सगळ्यात म्हणजे खूपच जवळजवळ असणारे हे विषय जरी आपल्याला वेगवेगळे वाटत असते म्हणजे फंक्शनली वेगळे वाटले असले तरी आपण जेव्हा म्हणतो की स्थूलपणा स्थूलपणा म्हणजे एक्सेस फॅट हे आपण मॉडर्नच्या दृष्टीने म्हणतो पण नेमकं स्थूल हे आयुर्वेदानुसार काय अभिप्रेत आहे बरोबर आहे आता स्पीक स्तनो जर लंबनम असं म्हटलेलं आहे स्फिक म्हणजे कुल्याचा जो भाग आहे तो स्तन म्हणजे छातीचा जो भाग आहे तो त्याचं लंबन होणं लोंबकळणं हा जो प्रकार ज्यावेळेस सुरू होतो त्या स्थूलत्व आलेलं असतं पण त्याच्याशा महत्त्वाचं म्हणजे आयुष्याचा ऱ्हास होणं हे आ, मो स्थूलपणाचं एक महत्त्वाचं जे लक्षण सांगितलं किंवा उपद्रव सांगितलेलं आहे किंवा उत्साह उल्हास जातो आणि जवप्रोत म्हणजे म्हातारपण हे जे आहे ते झपाट्याने यायला लागतं घामाची दुर्गंधी यायला लागते घाम संपूर्ण शरीराला जास्त यायला लागतो चालल्यानंतर दम लागायला लागतो फार तृष्णा लागायला लागते हे सगळे प्रकार जे आहेत ना ते स्थूलपणातून आलेले असतात बॉडी मास इंडेक्स जी सांगितली जाते युजली वेट डिवायडेड बाय सेंटीमीटरमध्ये स्क्वेअर जो आहे ना तर हा काय आयुर्वेदाला प्रत्येक वेळेला मान्य असं नाही आहे बॉडी मास इंडेक्स किंवा हाईट वेट चार्टच्या व्यतिरिक्त ऋषीमुनी सांगितलेली एक गोष्ट अशी आहे की मनुष्य उभा राहिल्यानंतर जेवढी त्याची उंची आहे तेवढा हात पसरल्यानंतर त्याची लांबी पाय त्याला आयाम आणि विस्तार असं म्हणतात आणि त्यावेळेस तो माणूस थोडासा जाड दिसतोय किंवा बारीक दिसतोय तर फारसं त्याच्याकडे लक्ष दिलं जात नाही समदोषा समाग्निश्च समधातू मलक्रिया प्रसन्नात्मेंद्रिय म्हण स्वस्त बी दे अशी स्वस्थाची एक व्याख्या सांगितलेली आहे तुमचं मन प्रसन्न असेल दोषदाशू मल जर व्यवस्थित तुमच्या शरीरातले काम करत असतील मन प्रसन्न असताना तुमचा आत्मा जो आहे तो सुद्धा जीवात्मा जो सांगितला आहे तो प्रसन्न असेल आणि सगळ्या प्रक्रिया शौचाची लघवीची ढेकर येण्याची वगैरे उत्तम होत असेल तर तो माणूस थोडा बारीक किंवा जाड दिसला तरी हरकत नाही असं आयुर्वेदा म्हणणं आहे आणि त्यामुळे तुम्ही बघा जाड लोक फार बारीक व्हायला लागले आणि किराय डाईट करायला लागले की आजारी पडतात त्वचा खराब होते स्किनवरती रिंकल्स यायला लागतात केस गळायला लागतात टक्क लवकर पडायला लागतं किंवा क्रॅश डायट केल्यानंतर गॉल्ड बॅडस्ट स्टोनसुद्धा कोलेस्ट्रॉलमधनं झपाटं त्यांनी तयार होताना दिसतात तसाच बारीक माणूस जो आहे तो जाड व्हायला हो लागला तर तो, तो आजारी पडतो तर आयुर्वेदासाठी हा लक्षात घ्या शरीराला वाव द्यायचा औषधं द्यायची आणि आयुर्वेदाने औष औषधांनी आउश... आउश... वजन जिथंपर्यंत कमी येतं आहे योग्य आहारासहित तिथे येऊन थांबलं की त्याच्या खाली ते जात नाही तर ते त्या माणसाचं चांगलं किंवा योग्य वजन असू शकतं हा टेक सुद्धा आयुर्वेदाचा जो आहे तो लक्षात घेणं खूप गरजेचं आहे सर आपला एक <laughs> फोन <था>। येतोय <laughs> आपण प्रश्न नांदेड वरून प्रश्न विचारतायत धोंडी नमस्कार हॅलो नमस्कार बोला नमस्कार मॅडम हा बोला मी धोंडीबा वाघमारे बोलतोय नांदेड तालुका धर्मावादून बोलतोय तर माझा प्रश्न आहे पाचनतंत्राच्या आजारामुळे असा आहे की मुळात जी आहे ती किंवा कोणताही आजार असू दे हा पाचनतंत्राशी संबंधितच आहे hmm. आपण जे खातो पितो वागतो त्यातनंच आजार उत्पन्न होणार आहे आणि स्पेशली खाण्याचा संबंध जो आहे तो आपल्या अन्नवस्त्रोतच किंवा गॅस ट्रॅक्सशी संबंधित असा आहे यकृताचे आजार सुरू झाले खूप वाटूर खाणं आहे खूप जड खाणं आहे चीज पनीरसारखे पदार्थ खूप खाणं आहे दारू खूप मोठ्या प्रमाणात पिणं आहे मांसाहार खूप मोठ्या प्रमाणात घेणं आहे किंवा गोड पदार्थांचं सेवन खूप होतं आहे आळस खूप केला जातो आहे व्यायाम केला जात नाही आहे रात्रीचं जागरण होतं आहे शौचाचे आणि लघुचे वेग अडवले जात आहेत गर्भारपण जे असतं ते ह्या सगळ्यांचा परिणाम जो आहे ना तो म्हणून स्थूलपणा आणि त्याच्याबरोबरीनं मूळव्याधीची जी तक्रार आहे ती शरीरामध्ये ज्यादा येऊ शकत असते नव्वद टक्के मूळव्याधीचे त्रास जे आहेत ना ते निश्चितपणे औषधांनी जात असतात दहा टक्क्याचं अवस्था अशा असतात की ज्या वेळेला ऑपरेशनची गरज असते आणि ते ऑपरेशन करत असताना सुद्धा संपूर्ण कोंब काढले जातीलच आता प्रत्येकवेळेल नाही आहे किंबहुना शौचाच्या मारात काहीही झालं तरी ते लोक त्याला मुळव्याद द्यायचं असं म्हणतात आणि न तपासता कधी कोणत्या वैद्याने किंवा डॉक्टरने औषध देऊ नये त्याला तपासल्यानंतर लक्षात येतं की त्याला मुळव्याद आहे किंवा फिशर आहे म्हणजे ओरखड आहे किंवा अरशो कि भगंदर आहे म्हणजे आर्ष्य किंवा मुळव्याद असते आणि त्याच्यावर भगंदर म्हणजे सुद्धा असतो आणि बऱ्याच वेळा प्रोल्यास्पाईस असतात म्हणजे चुंबळ बाहेर आल्यासारखं सगळं अंग बाहेर आलेलं असतं बऱ्याच वेळा फक्त एनल प्रोलॅप्स असतो तरी लोक त्याला मुळव्या असं म्हणत असतात बऱ्याच वेळा स्त्रियांच्या बाबतीत गर्भाशयाशी संबंधित त्रास असतो आणि सांगताना त्या शौचाच्या मार्गाशी संबंधित सांगतात तर हे प्रत्यक्ष तपासल्याशिवाय समजत नाही दर्शन स्पर्शन प्रश्न ही परिषदेचा रोगी या पद्धतीने ते तपासायला लागतं आणि एकदा लक्षात आलं की मग त्याचे ऑपरेशन्स करतानासुद्धा ठराविक गोष्टीनुसार त्याचा क्रम ठरलेला असतो जे उजवीकडचा कोम जो आहे तो पहिल्यांदा अग्निकर्माने किंवा क्षारसूत्रांना काढायला पाहिजे मग डावीकडचा काढायला पाहिजे मग खालचा काढायला पाहिजे आणि मग वरचा काढायला पाहिजे तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या ग्रंथात सांगू ठेवलेल्या आहेत इतक्या पाच हजार वर्षापूर्वी त्याच्यातून आपल्याला हेही समजतं की उजवीकडचा दा कोंब असतो ना तो यकृताशी संबंधित असतो यकृतात बिघाड झाला आहे दारू खूप प्यालेली आहे लिव्हर सिरोसिस सी आहे तर उजवीकडे कोंब जास्त यायला लागतात डावीकडचे कोंब जे आहे ते प्लिहेशी संबंधित आजार असताना मेदक्षय झालेला असेल किंवा शीतपूर्वजवर झालेलं असेल तर ते येतात खालचा जो कोंब असतो कोंब असतो तो आपल्या पाठीच्या माणक्याशी संबंधित आजार असताना जास्त उत्पन्न झालेली दिसतो आणि पुढचा जो आहे तो व्हेंट्रेल साईडशी संबंधित जे काही आजार आहेत वॉलशी संबंधित किंवा तुम्हाला त्याच्याबरोबर ती आंतरवृद्धी किंवा हर्निया वगैरे असू शकतो तर फक्त गुदमार्गाचं परीक्षण करून कुठं कोंब आहे ह्याच्यानुसार आत काय काय घटना घटलेत गट हे सुद्धा वैद्य जाणू हो शकत असतो इतकं दर्शन परिषदेचा आयुर्वेदात महत्व आहे तर हा सगळा भाग जो आहे ना तो वैद्याकडनं समजून घेणं आणि आपली ट्रीटमेंट त्याच्या हिशोबाने करून घेणं हे जवळच्या तुम्ही करायला पाहिजे सर मग ह्याच प्रश्नावरनं मला असं विचारायचं की आपण म्हणतो की कोंब आलेला आहे म्हणजे काहीतरी बाहेर आल्यासारखं वाटणं म्हणजे सहसा रुग्णाला स्वतःला काही समजत नसतं पण स्पर्शन होत असतं नेमकं आयुर्वेदामध्ये मूळव्यात कशाला म्हटलेलं आहे कसं होतं आता आर्ष म्हणजे आरिवत प्राणांशृ होती म्हणजे शत्रू जसा सतत पिंच करत असतो ना आपल्याला आणि त्रास असतो ना तसा हा मुळव्या जे आहे ते सतत शौचाच्या मार्गामध्ये राहून त्रास देत असतो तर मुळ्याचे जे वे वेगवेगळे प्रकार सांगितले आहेत ते शुष्क आणि स्रावी सांगलेले आहेत काही कोरड्या मुळव्यादी असतात काही रक्त पडणारे किंवा स्रावी असतात काही सहज अर्श म्हणून सांगितले आहेत म्हणजे जन्मताच असतात काही नंतर उत्पन्न होणारे असतात वात पित्त कफाचे दोन ध्वज असे -दो प्रकारचे जे आहेत ते सुद्धा मुळव्यादी प्रकार आयुर्वेदामध्ये सांगलेले आहेत पण तुम्हाला एक गम्मत सांगतो की संपूर्ण शरीराची चामकी येणं हा त्वगारश आहे म्हणजे त्वचेचा अर्श आहे नाकामध्ये जर कोंब आला तर तो नासारश आहे कानामध्ये आला तर तो कर्णारश आहे योनी मार्गामध्ये आला तर तो युनिरशा आहे या आरश हे कुठेही येऊ शकतात आणि त्रास येऊ शकतात शौचाच्या मार्गात आला की तो जास्ती त्रासदायक असतो पण तुम्हाला ही गंमत सांगतो की बऱ्याच वेळा आम्ही आळंदीच्या देवस्थानामध्ये ज्यावेळेला औषध औषधं वगैरे द्यायला वारकऱ्यान जातो शाळेला बऱ्याच लोकांना मूळव्याधीचं औषध दिलेलं असतं आर्ष कुठार रस नावाचं आणि ते मुळव्याधीचं उत्तम औषध आहे आणि दोन तीन महिने झाल्यानंतर ते लोक सांगतात की तुम्ही हे औषध दिलं मला मूळव्याधीसाठी मुळव्याध तर कमी झालीच पण अंगारच्या आमच्या वॉर्ड्स आणि सामखिली होत्या त्याही निघून गेल्या म्हणजे आर्ष कुठार हे असं औषध आहे की ते संपूर्ण शरीरात जिथं जिथं कोंब आहेत तिथं तिथं काम करतं इंटरसल पॉलिप जे असतात त्याच्यावरती सुद्धा त्याचं काम होतं असं लक्षात येतं तर ही खूप महत्त्वाची घटना आयुर्वेदामध्ये असते आणि संपूर्ण होलिस्टिक अप्रोच जो असतो ना तो आयुर्वेदाचा त्यामध्ये बघायला मिळतो mm. तर त्यामुळे आरशाची घटना आणि स्वरूप जे आहे ना आत्ता आपण बघितलं अर्ष कुठेही असले तरी त्याची औषधे जी आहे ती आयुर्वेद वेगळ्या पद्धतीने विचार करून येतो त्या त्या स्थानाचा वायूचा आणि तिथल्या शरीराचा म्हणजे शरीरक्रिया आणि रचनेचा विचार केलेला असतो हे कुठेतरी तुम्ही लक्षात ठेवा म्हणजे मूळव्याध हा फक्त गुदाच्या ठिकाणी असणारा हा अभिप्रेशन नाही आयुर्वेदामध्ये अजूनही बरंच माहिती आणि अजून अजूनही बरंच ज्ञान आपल्याला माहिती करायचीच आहे मात्र कार्यक्रमामध्ये आता वेळ झालेली आहे एका छोट्याशा विश्रांतीची कुठेही जाऊ नका पाहत राहा कार्यक्रम हॅलो डॉक्टर आजच्या टिप्स पहिल्या काय आहेत ते आपण पाहून <coughs> घेऊया दृष्टी नेत्र स्वच्छ होऊन निरोगी राहण्यासाठी अश्वगंधा चूर्ण पाच ग्राम ज्येष्ठमत चूर्ण पाच ग्राम आणि डोंगरी आवळ्याचा रस अर्धा कप दररोज सकाळी मोकळ्या पोटी एक महिना घ्यावे या औषधाच्या आधी आणि नंतर एक तास काही खाऊ पिऊ नये वायू म्हणजे स्पर्शवत झालेल्या लोकांनी उडदाच्या डाळीचे पीठ वीस ग्राम सुंठ चूर्ण दहा ग्राम एकत्र करून एक कप दुधात उकळून न गाळता प्यावे हा प्रयोग भूकेच्या वेळी किंवा सकाळी मोकळ्या पोटी एक महिना करावा अप्रतिम फायदा होतो विषयाकडे वळूया सर तुम्ही मगाशी नक्की कोणत्या व्यक्तीला स्थूल म्हणतात म्हणजे स्पिक्स उदर लंबन असं सांगितलं मग नेमका स्थूलपणाचे दोष काय आहेत ते सांग बरोबर आहे आता कसं होतं स्थूलपणाचे दोष प्रचंड आहेत आपल्याला सगळ्यांना ते माहित असतात मगाशी मी त्याच्याविषयी थोडंसं बोललो सुद्धा परंतु स्थूलपणा एकदा आला की रक्तदाब वाढायला लागतो हे व्यवहारामध्ये दिसून येतं स्थूलपणा आला की दम लागायला लागतो स्थूलपणा आला की तहान जास्ती लागायला लागते स्थूलपणा आला की अतिशय घाम यायला लागतो मग खूप घाम यायला लागला की अंगाला दुर्गंधी यायला लागते स्थूलपणा खूप आला की दौर्बल्य जे आहे ते शरीराला यायला लागतं स्थूलपणा आला की जरो जवपरोध म्हणजे म्हातारपणा आहे ते झपाट्याने यायला लागतं स्थूलपणाला -ला की आयुष्याचा ऱ्हास होतो असं सांगितलेलं आहे कारण त्या माणसाला जर श्वास लागायला लागला तर हायपर व्हेंटिलेशन सारखं होत राहतं आणि माणसाचे श्वास किती आहे ते ठरलेला आहे तर जेवढं तुम्ही प्राणायाम करून श्वास हळूवार कराल एका मिनिटामध्ये कबूतर वगैरे जे आहे त्याचे श्वासोश्वासाची गती चाळीस ते साठपर्यंत असतं ते अल्पायू असतं आणि हे जर कासव बघितलं तर ते पाचशे वर्ष जगतं कारण एखादा दुसरा श्वास त्याचा एका मिनिटाला होत असतो आणि माणसाचा श्वास हा साधारण नऊ ते सोळा वेळेला एका मिनिटामध्ये होत असतो तर तो जर तुम्ही चारपर्यंत तीनपर्यंत कमी आणला प्राणायामाच्या सायने तर आयुष्याचं वर्धन होत असतं तर ज्या ज्या कोणत्या अशा गोष्टी आहेत की ज्याच्यामध्ये श्वास खूप वाढला जातो ते प्रत्येकजण तुम्हाला मरणाप्रत लवकर नेत असतं या हिशोबाने फार पळणं फार व्यायाम करणं हे आयुर्वेदाला मान्य नाही आहे अर्धशक्ती व्यायाम आयुर्वेदाने सांगितलेला आहे तर त्या हिशोबाने जर स्थूलपणा आला तर हृदयाला जास्ती पंपिंग करायला असतं फुप्स वेळाला जास्ती काम करायला लागतं आणि त्यावेळेला तुमच्या आयुष्याचा ऱ्हास होत असतो हे कुठं जरी लक्षात ठेवायला पाहिजे मग शक्ती जी आहे ती कमी व्हायला लागते आणि त्याचाही परिणाम जो आहे तो या मेदरोगाच्या हिशोबाने बघायला लागतो प्रमेह किंवा मधुमेह उत्पन्न होण्याची प्रक्रिया ही स्थूल माणसांच्यामध्ये जास्ती असते कमरेचा खेप जो आहे तो पुरुषांचा चाळीस इंचाच्या पुढे जाय लागला आणि स्त्रियांचा जो आहे तो पस्तीसच्या पुढे जाय लागला की युजली त्यांना स्थूल झरलं जातं आधुनिक शास्त्रानुसार आयुर्वेदाचा टेक काय आहे मगाशी मी तुम्हाला सांगितलं पण हे होत असताना आम्ही नरगिजरचं कॅन्सर हॉस्पिटलमध्ये जेव्हा काम करत होतो ना त्यावेळेला बघितलं की कॅन्सर कोणाला जास्त होतो तर पहिलं कारण जे आहे ते तंबाखू दुसरं कारण जे आहे ते दारूच्या बाबतीतलं जे आहे ते दिसून येतं तिसरं कारण जे आहे ते म्हणजे रक्त आणि मांस बिघडणं हे असतं आणि चौथं कारण जे आहे ना त्याच्यामुळे त्वचा रोग आहेत त्यांना स्थूलपणा आहे त्यांना मात्र रक्त म्हणजे सांध्यांच्या संबंधित काही आजार आहेत ज्यांना विसरपासर की किंवा आपण ज्याला नागिन म्हणतो व्यवहारामध्ये असे झालेले आजार झालेले अशा लोकांना कॅन्सरचं प्रमाण हा चौथा जो निदानाचा किंवा कारणाचा प्रकार आहे ना तो आपल्याला आढळून आलेला होता हे सगळं सगळं जर, जर लक्षात घेतलं तर स्थूलपणा हा कंट्रोल करणं खूप गरजेचं आहे मग अशी मी जसं म्हटलं तसं शरीरातला मेद जो आहे ना त्याच्यावरती जर तुम्ही कंट्रोल ठेवलं तर तुमच्या शरीरामध्ये खूप चांगल्या पद्धतीने बदलले आहे ते घडायला लागतात तर हा जो भाग आहे तो ह्या स्थूलपणातून उत्पन्न होणार आहे आणि त्याचा आपल्याला नेहमी मी विचार करा वरण स्थल्यात नाही स्थूलस्य भेषम असं म्हटलेलं आहे म्हणजे काय कारश म्हणजे बारीकपणा जो आहे तो बरा पण स्थूलपणा नको कारण स्थूलपणा जे लोक औषधी नीट घेत नाही त्यांचं डिटर्मिनेशन कमी पडतं धृती म्हणजे धैर्य जे आहे तेही कमी पडतं त्याच्यापेक्षा बारीक असलेलं एक वेळ बरं असं म्हटलं जातं कमी खावं आजारी पडू नये जास्ती खाऊन आजारी पडू नये कारण ते दुरुस्त हे वैद्यला खूप त्रासदायक होत असतं तर ह्या हिशाने जंत्रीच आहे की स्थूलपणा झाल्यावर किती किती आजार होऊ शकतात पण मला असं विचारायचं ते धरूनच की स्थूलपणा आणि मुळब्यात यांचे काही उपद्रव असतात का हो बरोबर आहे उपद्रव हा शब्द थोडा स्पष्ट बरोबर आहे आता उपद्रव म्हणजे कॉम्प्लिकेशन असं म्हणतात उपद्रव आणि उदरक अशा दोन गोष्टी आहेत उपद्रव म्हणजे काय पॅथॉलॉजी शर्यत आहे ती वाढत जाऊन दुसरा आजार उत्पन्न होणं याला उपद्रव असं म्हणतात एक आजार असताना दुसरा आजार शरीरात असला तर त्याला संकर असं सुंदर संस्कृत नाव आहे आणि एखादा आजार बरा झाल्यानंतर उरलेली जी गोष्ट आहे ना त्याला उदरक असं म्हटलं जातं उदरकम नाम उत्तरकालीन फलम म्हणजे समजा एखाद्या माणसाला देवी झाले तर ठोक्याच्या तांब्यासारखा चेहरा जो दिसतो त्याचा त्याच्यात आता आजार आदा काही नाही आहे परंतु दिसायला जे ते, ते त्रासदायक झालेलं आहे त्याला उदरक असं म्हणतात किंवा जा संधिवाद झाला आहे तो बरा झाला आहे आणि हातपाय वाकडे झाले तर तो त्याचा उदरक आहे तर उद उदरक आणि उपद्रवाची ही कल्पना आयुर्वेदाची तुम्ही स्पष्ट करून घ्या थोडा थोडा आयुर्वेद ह्या हिशोबाने तुम्ही सगळ्या वैद्यांच्याकडनं जेटी वेळेला जी काही करणार आहे त्याच्याने शिकून घ्या तर त्याचा तुम्हाला खूप फायदा होईल आणि मग हे होतं कसं काय हे कॉम्प्लिकेशन जी ती काय हे बघणं खूप गरजेचं आहे शौचाचा मार्ग आहे जो आहे ना तो जर ब्लॉक झाला तर काय होणार नाही हो समजा एखादी कार आहे फोर व्हीलर आणि मक्याचा बुट्टा जो असतो कणित त्याच्या जर एक्झॉस्ट मध्ये जर आपण लावलं तर ही गाडी सुरू होत नाही म्हणजे मलमूत्राचं विसर्जन करणारे मार्ग जर तुम्ही थोपवलेत वेग आलेले असताना जर तुम्ही अडवलेत गेला नाहीत किंवा वेग आलेला नाही आणि तुम्ही जायला लागला तर त्याचा परिणाम तुमच्या संपूर्ण बॉडी सिस्टीमवरती येतो आणि ही इतकी फिजिकल फेनॉमिला नाही आहे की कार आहे आणि त्याच्या एक्झॉस्टमध्ये तुम्ही बुट्टा घातलेला आहे इथं काय होतं तर मल आणि मूत्र जे आहे त्यात इत इतकी कित्येक विषय असतात की ज्यांची पॉईंट नॉट 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 मायक्रो मिलीग्रॅम एवढी क्वांटिटी शरीरात जास्त झाली तरी कॅन्सर होऊ शकतो तर मन असा पडून राहायला लागला तर ते पाणी रिॲबजार होतं कॉन्स्टिट्युशन एका बाजूला होतं मूळव्याधीची उत्पत्ती होते पण त्याचा परिणाम उदावरचं नावाचा एक प्रकार भयानक उत्पन्न होतो त्यामध्ये हृदयाचे आजार उत्पन्न होऊ शकतात फुफ्फुसाचे आजार उत्पन्न होऊ शकतात मधुमेह उत्पन्न होऊ शकतो उन्माद नावाचा आजार उत्पन्न होतो मूळव्याध उत्पन्न होण्याच्या आधी माणूस कावकाव जादा करतो जे क्रोध येणं हे लक्षण त्याचं पूर्वरूप म्हणून आयुर्वेदाने सांगितलेलं आहे म्हणजे तुमच्या शारीर मानस देहावरती त्याचा काय परिणाम येतो हे तुम्ही लक्षात घ्या म्हणून हा विषय आपण एकत्रित असा घेतलेला आहे तर मांड्या गळून येणं मूत कडा होणं लघवीला त्रास होणं किंवा स्त्रिया असतील तर त्यांच्या बाबतीत कंबर खूप मोठ्या प्रमाणात दुखायला लागणं गर्भाशयाचं आरोग्य बिघडणं पुरुषांच्या बाबतीत षंडता येते नपुसकत येऊ शकतं असं जर असेल तर स्त्रियांच्या बाबतीत व्यवधतेचं एक कारण असू शकतं स्थूलपणा आणि मूळव्याध हे कारण असू शकतं तर हा सगळा भाग जो आहे तो खूप वेगळा आहे अडथळा आलेला आहे शौचाच्या मार्गामध्ये आणि त्याचा परिणाम आपल्या फुप्फुसावरती मेंदूवरती येतोय ये। ही घटना ज्या आजारामध्ये घडते असा आजार किती महत्त्वाचा असेल आणि म्हणून मूळव्याध जी आहे ना ती निग्लेक्ट करून कधी चालत नाही आणि त्याची पूर्वरूपं दिसायला लागली की आपण त्याच्या लगेच मागं लागावं लागतं तर हा उदाहरतनाचा आजार आहे हा मलावस्तंभामुळे सुद्धा होऊ शकतो शौचामध्ये मूळव्याधीचे कोंब वडल्यामुळे होऊ शकतो कृमी झाले भरपूर तर त्याच्यामुळे हा येऊ शकतो अर्बूद किंवा गाठींची उत्पत्ती झाली तरी सुद्धा होऊ शकतो तर हे सगळं प्रकरण या पद्धतीने लक्षात घ्यायला लागतं आणि ह्याची कॉम्प्लिकेशन जी आहेत ना ती सगळ्या संपूर्ण शरीराची आणि मनावरती परिणाम करतात असं दिसतं मग असं जेव्हा आहे तेव्हा साहजिकच एक मनात प्रश्न होतो की अनेक वेळेला आपण बघतो की आई वडील आहेत किंवा नातेवाईक आहेत हे, नाते हे स्थूल असतात आणि ती व्यक्ती सुद्धा स्थूल असते मग विचारतं की हा स्थूल पण आहे आणि त्याचबरोबर मूळ व्याधीचं पण अनेक वेळेला असंच बघण्यात येतं रुग्णांमध्ये हे दोन्ही अनुवांशिक आहेत अगदी बरोबर हा एक खूप छान प्रश्न विचारला तुम्ही आपण माझी कसं होतं मूळव्याधीचा त्रास हा अनुवंशिक असू शकतो आणि स्थूलपणा हा तर अनुवंशिक आहेच असू शकतो असं का मी म्हटलं तर एखाद्या व्यक्तीचं घरचं खाणं पिणं जे असतं ना ते युजली त्याच्या आईकडे जसं चाललेलं असतं त्या पद्धतीचं असतं मग मुलंही त्याच पद्धतीत खातात त्यांची मुलं त्याच पद्धतीत खातात आणि खाण्याचा प्रकार एकच असल्याकारण त्या अन्नातून उत्पन्न आजार जे आहे ते अनुवंशिक ते सदृश्य दिसतात पुन्हा म्युटेशन आणि व्हेरिएशन होऊन जे आजार उत्पन्न होतात किंवा अनुवंशिकता जी मागं लागते पहिल्यांदा सात पिढ्या ती राहते आणि नंतर त्याच्यामध्ये बदल येऊन ते बदलू सुद्धा शकते तर हेला कारणं काय येतो शेवटी एन्व्हायरमेंटल फॅक्टर त्याच्यामध्ये आहेत म्हणजे पोल्युशनसारखे जे आहे ते पाण्याचा जो परिणाम आहे तो त्याच्यात येत असतो अन्नाचा ता येत असतो इमोशनल स्ट्रेस टेन्शनचा ता येत असतो टॉक्सिनचा ता येत असतो ड्रगचा ता येत असतो आणि ह्याचाच जर आपण विचार आयुर्वेदामध्ये करत असतो तर हे काहीतरी एकदम वेगळं प्रकरण आहे अनुवंशिकता असं नाही आहे त्यामुळे ज्यांना मूळव्याध आहे आणि ती अनुवंशिक वाटते ज्यांना स्थूलपणा आहे ज्यांना तो अनवंशिक वाटतोय त्या व्यक्तींनी लग्न झाल्या झाल्या पहिल्यांदा काय करायला पाहिजे तर वैद्याकडे जायला पाहिजे आणि तिथं गेल्यानंतर त्यांनाही विचारायला पाहिजे की आमच्यावरती बीजसंस्कार तुम्ही करा हे स्त्रीबीज आणि पुरुष बीज चांगलं तयार होण्यासाठी विधी किंवा गर्भाधान विधी पूर्वीच्या काळी लग्नाच्या वेळेला असायचा आणि नाकामध्ये औषधं टाकायचे ते जुन्या काळचे पुरोहित जे होते ते आता झटक्यात लग्न करा अमेरिकेहून आलो आहे मुलगी बघून ठेवलेली आहे बारा दिवसामध्ये नव्हे बारा तासात लग्न होतं आणि लोकं पुन्हा जातात तर हे संस्कार मागं पडलेले आहेत संस्कारोही विशेष गुणांतर हा जाणं ते संस्कार केल्यानंतर नवीन काहीतरी तुम्हाला मिळत असतं तर बीजसंस्कार जर झाले तर बीज आणि पुरुष बीज हे अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ आयुर्वेदिक मेडिकेशन तयार होतं आणि बरेचसे अनुवंशिक आजार तिथं आपल्याला रोखवता येतात नंतर गर्भ ज्या वेळेला धारणा होते त्यावेळेला गर्भसंस्कार सुरू होतात फक्त आईला ते औषध सुरू होतं पुरुषाला त्यावेळेला औषधाची गरज नसते तर आणखी काही दोषे जात असतात असं जर केलं गेलं तर अनुवंशिकतेवर आपण मात करू शकतो हे ज्या वेळेला दोन तीन पिढ्यांचं प्रकरण आपण अभ्यासलेलं आहे त्यावेळेला आयुर्वेदातली ही सूत्र आपल्या लक्षात आलेली आहेत आणि त्या पद्धतीने उंची वाढवणं वगैरे या गोष्टी ज्या आहेत त्या शक्य होतात तर तुम्ही याचा विचार करा समजा आता तुमची मुलं पाच सात वर्षाची आहेत तर मुलगी असेल तर मेनारच्या एजच्या आतमध्ये आणि मुलगा असेल तर त्याच्या प्युबरिटीच्या एजच्या आतमध्ये या गोष्टींची तुम्ही ट्रीटमेंट सुरू करा की त्याचा शुक्र जातो आणि त्याचं स्त्री बीज त्या मुलीचं हे उत्तम तयार होईल आणि त्यांच्या मुलांना तुम्हाला जे आजार आहेत ते होणार नाहीत तर एवढा मोठा भाग जो आहे ना तो आयुर्वेदाच्या सायने करू शकतो साहेब प्रश्न आहे <coughs> आपण प्रश्न घेऊया बालाजी प्रश्न विचारतायत वरून हॅलो संडासोटे रक्त पडत आहे आणि लहान कोंब आलेली आहे बा वय किती आहे आपलं वय अडोतीस आहे सर आणि व्यसन काय आहेत का, का तंबाखू किंवा बिडी गारे ड्रिंक्स वगैरे हां सर सुपारी तंबाखू तेवढंच खात बरं आणि ड्रिंक्स वगैरे बियर वगैरे हो कधी होते का हां कधीतरी असते सर बरं बरं ठीक आहे सांगूया आपण उत्तर देऊया तर मुळव्यादी जे कोरडा कोरडी मुळव्याध आणि ओली मुळव्याध असे दोन प्रकार असतात शुष्क आणि स्रावी अर्ष यामध्ये रक्तचारसा हा एक प्रकार जो आहे ना तो स्रावी अर्षाचा असू शकतो तसं त्यांना असण्याची शक्यता आहे आधी त्यांची लक्षणं जी आहेत ती महत्त्वाची आहेत ती कमी करणं गरजेचं आहे आणि त्यासाठी कारणं जी घडत ती बंद होणं गर गरजेचं आहे म्हणजे बादलीतलं पाणी वाहतं आहे वर्ण नळ सुरू आहे ढाळा ढाळा आणि आपलं बादलीतलं पाणी केव्हा कमी होईल कमी होईल असं वाट बघितलं तर होणार नाही आधी नळ बंद करायला पाहिजे तसं संक्षिप्त हा क्रियायोग निदान परिवर्जनम पहिलेला जे कारण आहे ते थांबायला पाहिजे तंबाखू चगळी रे चगळी की दोन मिनिटामध्ये ती दोन सेकंदामध्ये मेंदूकडे जाते आणि नऊ सेकंदात ती यकृतारती प्रणाम करते त्याच्या धुराचंही असत आहे आणि यकू जर आपण ड्रिंक्स वगैरे घेत असताना जर तुम्ही बिअर वगैरे घेत असाल तर लोकांना बिअर त्रासदायक वाटत नाही पण तीही त्रासदायक आहे कोबाल्ट ॲब्सॉर्शन त्यांनी जास्त होतं यकृत लवकर खराब होतं आणि रक्तवाहिन्या हृदयातल्या ज्या आहेत त्या लाडून लवकर हार्टचा प्रॉब्लेम येऊ शकतो तर यकृत एकदा बिघडायला बिघडायला लागलं ला की मगाशी ला सांगितलं तसं मुळ्यादीचा त्रास हा होत असतो तर पहिल्या या गोष्टी कृपा करून तुम्ही बालाजी बंद करा आणि ते केल्यानंतर लातूरमध्ये खूप मोठे मोठे वैद्य आहे त्यांना तुम्ही जाऊन भेटा आणि त्यांच्याकडनं आधी कोठा साफ करणारी औषधं जी असतात ती घ्या पित्त कमी करणारी औषधं घ्या रक्त लगेच थांबवायचं नाही कच्चं आणि घाणेरडं रक्त असेल तर ते बाहेर पडायला पाहिजे पन्नास एम एलपेक्षा जास्त रक्त अंगात ॲट अ टाइम जायला लागलं तर ती आत्यायिक अवस्था किंवा इमर्जन्सी असते इतकं काय रक्त जात नसतं आणि आग्रेस्रवटी दूषित पहिलं रक्त जे असतं ते खराब असतं ते निघूनच जायला पाहिजे आणि नंतर नाकेश चूर्ण लोण्यास लोणी साखरेवर जर तुम्ही घेतलं कैलाजीलसारखा पदार्थ पोटामध्ये जर तुम्ही घेतला किंवा राळेचं चूर्ण तुम्ही घेतलं तर उत्तम पद्धतीने तुमच्या शरीरातलं वाहणारं रक्त थांबू शकतं अग्निसंदीप्नार्थमचं रक्त याचं दोषांना पाचनार्थ परमतिक्त रुपाचर असा एक श्लोकच आहे म्हणजे आपल्या अग्नीचं संदूक्षण जर व्यवस्थित झालं तर रक्तस्राव लगेच थांबतो दोष पचून पचवून यातले की रक्त वाहणं जे आहे ते थांबत आणि याच्यासाठी कडू गोष्टींचा वापर जर आपण केला तर नक्की यश येत असतं तर तुम्ही जवळच्या वैद्याक हा सल्ला घ्या आणि लवकरात लवकर बरे व्हा दर्शक तुमचे असेच प्रश्न आम्हाला अपेक्षित आहेत मात्र कार्यक्रमामध्ये आता घेणार आहोत एक छोटीशी विश्रांती कार्यक्रमातल्या पुढच्या टिप्स आपण आता पाहूया अंगावर पित्ताच्या गांधी उठत असल्यास पाच ग्राम ओवा दहा ग्राम गुळामध्ये घालून हे मिश्रण खावं वर गरम पाणी पिऊन अंगावर भरपूर पांघरुणं घेऊन घाम काढावा हा प्रयोग तीन दिवस करावा टॉन्सिल्सला सतत सूज येत असेल तर एरंडाच्या झाडाचे मूळ पाण्यात उगाळून त्यात गाईचं किंवा म्हशीचं तूप घालून गरम करावं आणि साधारण गरम असताना हे खशाला बाहेरच्या बाजूने लावावं हा प्रयोग सतत एकवीस दिवस करावा स्थूलपणा आणि मधुमेह दोन्ही विषय अतिशय इंटरेस्टिंग आहेत आणि सध्या काय झालं ना एक नवीन ट्रेंड सुरु झालेला आहे म्हणजे ओबेसिटी आपण जेव्हा म्हणतो तेव्हा खूप ओबेस असेल तर जनरली शस्त्रकर्माकडे खूप कल वाढलेला आहे डॉक्टरांचा आहे आणि रुग्णांचा सुद्धा आहे एक की एकदा शस्त्रकर्म केलं की मला व्यवस्थित म्हणजे मी व्यवस्थित होणार आयुर्वेदाचा ह्यामध्ये काय विचार आहे खूप महत्वाचा प्रश्न आहे हा कसं होतं मी तिका मेदाला आपण वाढवून ठेवलेला आहे भयानक आपल्याला जीवल्याने परंतु ते काढत असताना आपण तो काढून फेकून द्यायचा कोणता तरी खिशातला पदार्थ काढून टाकल्याचा कसं होऊ शकत नाही आणि ह्याचं मगाशी मी कारण सांगितलं की मेध हा तुमच्या शरीराचा काटा आहे वपावनम पोटावरती जे आहे ते मेधाचं मूळ स्थान आहे त्याचा वृक्काशी आयुर्वेदाने संबंध सांगितलेला आहे हे तुम्ही लक्षात घ्या जगनाशी म्हणजे मांडीच्या हाडांच्या संबंधाने त्याचा विचार आहे आणि मेधाचा शरीरातलं काम जर बघितलं तर स्नेहन हे काम आहे प्रीणनम जीवनम लेपो स्नेहो धारण पूर्ण आहे गर्भोत्पादश कर्मानी धातुनाम क्रमशः विधू असं म्हटलेलं आहे तर ह्याच्यामध्ये स्नेह जो आहे तो शरीरामध्ये तेलकटपणा आणण्याचा आणि संपूर्ण शरीराला स्नेहत्व जे आहे ते त्या मेदामुळे तसं हे तुम्ही लक्षात घ्या तुम्ही मेदाचा तो, तो भाग एकदम ओरवडून जर काढला किंवा गॅस सेपरिंग वगैरे केलं तर त्याचे के दोन्हीचे प्रकार काय होतात हे मी तुम्हाला सांगतो शरीरातला मेध असा काढून टाकला तर त्यावरती रक्तवाहिन्यांचा सुद्धा होतो आणि हे सगळं होत असताना एकदम झालेली ही घटना आहे एकदम शरीराचा धातूंचा क्षय झाला रक्त जर एकदम तुमच्या शरीरातला काढल्यावर जसा प्राणमील तसा येत असतो आणि त्या बिचार शरीराला ते कॉम्पेन्सेट करायला लागत असतं रसरक्त मांसमेद अस्थिमजा शुक्र हे धातू जे आहेत ना हे धातूही धातू आहार असं म्हटलेलं आहे एक धातू दुसऱ्या आहारातून पोषण घेऊन वाढू शकत असतो असं आहे तर हे सगळं प्रकरण जे आहे ते त्या मेद तुम्ही अशा मोठ्या प्रमाणात ते काढून टाकता त्यावेळेला घडतं आणि त्याचे खूप मोठे परिणाम दुर्गामी हाडांच्यावरचे होतात कार्टिलेजवरती होतात नखावरती दातावरती आणि केसावरचे होतात आणि हे आपल्याला व्यवहारामध्ये दिसत असतं तसं जठराची जी ल्युमेन आहे ती जर कमी करून येतली स्टेपलिंग करून तर ते तर खूपच भयानक प्रकरण आहे आमाशाचे स्नेहा पुष्यती असं एक सूत्र आहे जे वृक्काच्या ठिकाणी असलेला जो स्नेह आहे मेदाता तो जठरातल्या आमाशातल्या स्नेहाला पोषण देत असतो आणि त्यामुळे तुम्ही बघा किडनी फेलियरच्या लोकांना पहिल्यांदा फोडणी वगैरे दिल्यानंतर व्हायला लागली तर लाग जठराशिरामध्ये पहिलं म्हणजे त्यांना उलटी होत असते किंवा ॲस्पिरिनसारखी गोळी खूप दिवसात जर लोकं खात राहिली तर पित्त उत्पन्न व्हायला लागतं किंवा परिणामशूल पेप्टिक अल्सर डिओडिनल अल्सर हे जे आहेत ना हे वाढल्यानंतर किडण्या लोकांच्या का फेल होतात त्याच्यामागचं हे कारण आहे त्या ठिकाणी जर तुम्ही सेपलिंग करायला लागला तर त्याचा परिणाम जो आहे तो तुमच्या रुक्कारची येत असतो निसंशय येत असतो आणि मग तुमची किडनी प्रोफाईल आहे ती बदलायला लागते बिघडायला लागते आणि लोक हो काही आजार हे असे असतात की ते होऊच नाहीत एकदा झाले 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 ना तर डॉक्टर वैद्य होमिओपॅथ कितीही नाचले ट्रीटमेंट देऊन तरी काही उपयोग नसतो तर त्यामुळं आपलं जीवन जे आहे ते स्वस्थ असणं हे चांगलं आजार जे आहे ते होण्याच्या आधीच ते थांबवले जाईल पाहिजेत प्रिव्हेशन इज ऑल्वेज बेटर दॅन क्युअर जे म्हटलं जातं ना त्याच्या हिशोबाने लक्षात घ्या तिसरा ह्याच्यातला प्रचन्न भाग आहे तो तुम्हाला मी मुद्दा म्हणून सांगतो की आपलं महास्रोतस किंवा आपलं जे अन्न व स्रोतस आहे किंवा पचनसंस्था ज्याला मराठीत आपण म्हणतो किंवा गॅस्ट्रो ट्रॅक जे आहे ती हे प्राणव स्रोतसाचं मूल स्थान म्हणून सुद्धा सांगलेलं आहे प्राणवात्र मृद हा तो डोक्याच्या ठिकाणी असतो आणि आपल्या संपूर्ण शरीरातल्या इंद्रियांचं पोषण करतो त्याचं जे स्थान आहे मूलस्थान त्याच्यामध्ये हे महास्रोतसी आलेलं आहे आणि त्याचा परिणाम हा हृदयाशी फुप्फुसाशी घशाशी सगळ्याशी येत असतो तर तुम्ही ज्यावेळेला जठराशी खेळ खेळताय त्यावेळेला तुमच्या हे लक्षात सुद्धा येत नाही की मी न कळत जो हात घातलेला आहे तो झोपलेल्या अशा फुप्फुसातल्या हृदयातल्या आणि वृखाच्या आजारानं घातलेला आहे तर हे सर्जनला माहीत असायचं काही कारण नाही सर्जनचा धर्म काय आहे कापणं हा धर्म आहे तर तो तेच बघणार आहे त्याची फोकस त्या पद्धतीने असणार आहे ते, ते काही चुकीचं नाही आहे पण फिजिशियन म्हणून तुम्ही हा विचार करायला पाहिजे आणि वैद्य म्हणून तुम्ही नक्की हा होलिस्टिक अप्रोच ठेवायला पाहिजे आणि वैद्याचा सल्ला घ्यायला पाहिजे समजा हे तुमची ऑपरेशन झालेली आहे तर आता ती आपण कॉम्पेन्सेट कशी करायची हे तरी ॲटलिस्ट तुम्ही बघायला पाहिजे कारण शरीर कसं आहे पंचमहाभूत शरीर समाय हा समयोग आहे पाय तुटला आहे तुमचा रेल्वे खाली तर मस्तम ती शिवून आपण कुबड्या घेऊन चालायला लागतो आणि सगळे व्यवहार होतात लग्न होतात मुलंही होतात पण ह्या वेळेला जे पाय तुटलेला आहे त्यातनं जी झालेली संख्यात्मक वजाबाकी आहे हाडांचे सी शिरांचे कंढरांचे दोष धातुमालांचे मलांचे ह्यांनी माणूस सतत आजारी पडायला पाहिजे रोगस दोष वैषम्यम हो साम्यम आरोगता पण तसं होत नाही आणि माणसं ते कॉम्पेन्सेट करायला बघतं शरीर आणि तो चांगला राहतो तसंच तुमचं शरीर जे विचार जठर लहान झाले त्याचा विचार करत असेल मेद बाहेर पडलेल्याचा विचार करत असेल तर वैद्याची तुम्ही मदत घ्या आणि शरीराच्या संयोगवाहित्वाला मदत करा असं जर केलं गेलं तर काय होईल तुमचं आयुष्य जे आहे त्याच्यात घाला पडणार नाही आमच्या ऑपरेशन जो उपद्रव जे आहे ते होणार नाही ने हे नेमका कसं करायचं याविषयी तुम्हाला उत्सुकता आहे मला सुद्धा आहे पण एक फोन आलेला आहे जर आपण फोन घेऊया तो ज्ञानोबा प्रश्न विचारतायेत परभणीवरून नमस्कार नमस्कार ज्ञानोबा पर बनवून बोलतो मॅडम मी सरांना असा प्रश्न आहे की मुळे आळकोदर होतो भगनधर आणि भगन झाला तर त्याचे आयुर्वेदिक उपचार कोणते घ्यावं ठीक आहे ठीक आहे तर अनेक वेळेला असं होतं म्हणजे ह्याच्याबरोबर मला असा प्रश्न की भगंदर आहे मुळव्याद आहे नेमकं काय आहे हेच अनेक वेळा व्यक्त करता येत नाही विषय सुद्धा थोडं सांगा तरी आता जागरूकता बरीचशी आलेली आहे बरेचसे वैद्य काम करतात बरेचसे डॉक्टर आणि होमिओपॅथिक डॉक्टर जे आहेत ते लेक्चर्स देत असतात तेव्हा आता लोकांना हेल्थ अवेअरनेस तसा बऱ्यापैकी आलेला आहे तरी सुद्धा तुम्ही एक लक्षात घ्या की शौचाच्या मार्गात काही झालं ना तरी न लाचतात ती असो स्त्री असो किंवा पुरुष असू दे जवळच्या वैद्याला जाऊन त्यांनी भेटायला पाहिजे तर शौचाच्या मार्गामध्ये कुठेही छिद्र उत्पन्न होणं आणि त्यातनं मल बाहेर यायला लागणं किंवा आणि पू बाहेर याय लागणं असं जर व्हायला लागलं तर तो भगंदर नावाचा असतो तो आपल्या बटकवरती सुद्धा ते कुठेही उत्पन्न होऊ शकतात शतपोनक म्हणून जो प्रकार सांगितला आहे त्याच्यामध्ये तर शंभर पद्धतीची भूक वेगवेगळी पडून त्यातनं हे घाण येते अतिशय त्रासदायक असं हे दुखणं असतं उष्णग्रीव म्हणजे एकच साईनच असलेला सुद्धा भगंदराचा प्रकार सांगितलेला आहे तर असे वेगवेगळे प्रकारचे जे भगंदराचे किंवा छिद्राचे आहेत आणि तो नाडीव्रण आहे म्हणजे आत ट्यूब तयार झालेली असते आणि आर्ष म्हणजे काय मुळ्यात किंवा कोंब असतो मग आतमध्ये फिशर जर असेल तर शौचाच्या मार्गामध्ये आत ओरखडा असतो आणि त्याला बाहे से बाहेर सेंटिनन्स स्किन टॅप प्रोटेक्शनसाठी येत असतो तर हा एक साधा मूळव्याधीचा प्रकार आहे चुमळी मूळव्याध जी असते ते संपूर्ण शौचाच्या मार्गामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती मूळव्याध झालेली असते अभ्यंतर म्हणजे आतल्या बाजूला मूळव्याध आहे बाहेरच्या बाजूला आहे असंही असतं आणि सगळ्यात वाईट प्रकार काय आहे मूळव्याध आहे आणि त्याच्यावरती जर भगंदर झाला तर ते खूप त्रासदायक होतं तर काही ठिकाणी तत्र धन्वंतर नियम अधिकारा म्हणजे सर्जनचंच काम जे आहे ते पडतं पण हे पाच ते दहा टक्केच वेळा पडतं इतर वेळेला औषधाने हे सगळे प्रकरणं जे आहे ती दुरुस्त होत असतात मूळव्याधीचा त्रास दिसतोय मूळव्याधीच्या जागेमध्ये ग गुदमार्गामध्ये म्हणतात तिथं सगळं फोकस करायचं असं करून चालत नाही कारण काय होतं तुमच्या यकृतामध्ये बिघार झाल्यामुळे सुद्धा ह्या संप्राप्त्या किंवा पॅथॉलॉजी झालेल्या असतात अर अर्शातिसार ग्रणी प्राय हा चानून निदान भूता असं म्हटलेलं आहे अर्श म्हणजे मूळव्याध अतिसार म्हणजे जुलाब खूप होणं उदेनं बहुद्रव सरणम अतिसार असं म्हटलेलं आहे म्हणजे शौचाच्या मार्गामध्ये खूप पाण्यासारखे संडासला जाणं आणि लघवी आणि संडास एका वेळेला होणं ह्याला जुलाब असं म्हणतात आशिसार म्हणतात आणि तिसरा प्रकार म्हणजे मुहूर्बद्ध मुहूर द्रव कधी संडासला घट्ट होते कधी पातळ होते हा जो प्रकार आहे त्याला गृहिणी असं म्हटलं जातं तर हे तीन आजार एकमेकांच्या हातात हात घालून येत असतात आणि नंतर त्यातनं उदरासारखे मोठ्या आजारी उत्पन्न होतात तर जवळच्या वैद्याकडे जाऊन ही लक्षणं समजून घ्यावीत आणि त्याची ट्रीटमेंट याय त्याच्याकडनं करून घ्यावी तर तुम्ही याच्यातनं नक्की बाहेर पडू शकता बरोबर सर जसं तुम्ही आता सांगितलं की स्थूलपणाच्या ऑपरेशन विषयी जे सर, अनेक भ्रम आहेत त्याविषयी तुम्ही सांगितलं तसंच अनेक वेळेला शस्त्रकर्म करावं लागतं म्हणजे आयुर्वेदामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे पण नेमकं ऑपरेशन कधी करायचं कधी नाही करायचं याविषयी अजून थोडंसं सा सखोल सांगू शकत कसं आहे रक्त खूप मोठ्या प्रमाणावर पडतंय आणि कशाने थांबत नाहीये मूळव्याधीचे कोंब खूप वाढून ते बाहेर यायला लागलेले आहेत आणि शौचा मरणांतिक वेदना होत आहेत त्याच वेळेला पोटामध्ये बाळ जे आहे ते तयार होण्यासाठी ते लोक प्रयत्न करत आहेत आणि प्रेशर बेबी आहे की एक पंधरा वीस वर्ष झाले आहेत मुलं होत नाहीत आणि दिवस राहण्याची शक्यता आता निर्माण झाली आहे तर अशा शौचाच्या मार्गातले कोंब जे आहेत ना था। था ते काढून टाकणं हे उपयोगी पडतं परंतु हे करत असताना सुद्धा सर्जन प्रत्येक कोंब जो आहे तो प्रत्येक वेळेला काढू शकेल असं नसतं नाहीतर त्या गुळद मार्गाचा संकोच होतो त्याच्या आधी एक महत्वाचं वाक्य जे आहे आयुर्वेदात ते लक्षात घ्यायला पाहिजे की गुध हे मर्म म्हणून सांगलेलं आहे मर्म म्हणजे व्हायटल पॉईंट आहे तिथं प्राणशक्ती राहत असते तर कोणत्याही मर्मावरती होता येईल तो शस्त्र लावायचे नसतात मग तो मेंदू असेल हृदय असेल आपल्या शरीरातली मर्म इतर असतील किंवा मा शौचाच्या मार्गातला कोंब असेल तर हा जो भाग आहे तो खूप अगदी नाकापर्यंत पाणी आले आणि आता दुसरं काही जमतच नाही आशाळेला वेळेला मुळव्याजीची ऑपरेशन करणं हे ठीक आहे परंतु तुम्ही खाणं पिणं वागणं व्यवस्थित ठेवलं प्राणायाम व्यवस्थित चालू केले योगासनं सुरू केली फिरण्याचा व्यायाम तुम्ही सुरू करायला लागलात वेळेवरती झोपायला लागलात वेळेवरती उठायला लागलात ब्रह्मचर्याचे नियम पाळायला लागलात तर तुम्हाला ऑपरेशनची गर गरजच पडणार नाही आहे बरं एकदा ऑपरेशन करून ते काढलेलं आहे तर पुन्हा मुळव्यात उत्पन्न होण्याने याची शाश्वती नाही आहे जर तुम्ही चुकीचं वागत असाल तर लोकांचा असा एक समज झालेला आहे की आपण रक्तदाबाचा औषध घेतोय तर कसंही गोळी घ्या आणि कसंही खाप प्या वागा मधुमेह झाला आहे साखर वाढते त्याची गोळी घेतली तर कसंही खाप प्या वागा असं नसतं आरोग्य मिळण्यासाठी आहार चांगला पाहिजे वागणूक चांगली पाहिजे विचार चांगले पाहिजेत आणि आजार जाण्यासाठी औषधं असतात ती कधीतरी घेण्याची गोष्ट आहे तुम्ही रोज सगळं कसंही खाताय आणि वागताय आणि गोळ्या गुण आम्हाला आरोग्य मिळालं असं म्हणत असाल तर तुम्ही भ्रमात आहात आणि ते चुकीचं आहे त्यामुळे आरोग्याचे नियम जे आहेत ते पहिले पाळा ज्याला स्वस्त असं म्हटलं जातं ते करायला पाहिजे तर हा सगळा भाग खूप महत्वाचा आहे म्हणजे हा जो भ्रमाचा भोपळा आहे तो कुठेतरी पंक्चर करणं फार महत्वाचं आहे आणि हेच काम आयुर्वेदाचं आहे फक्त ते योग्य रीतीने सर आहेत त्या योग्य रीतीने समजणं फार महत्वाचं आहे दर्शको असेच तुमचे प्रश्न आम्हाला अपेक्षित आहेत आणि कार्यक्रमामध्ये मा आता मात्र घेणार आहोत आम्ही एक छोटीशी विश्रांती कार्यक्रमामध्ये पुढे जाण्यापूर्वी आपण पुढचा हल्लो डॉक्टरचा कार्यक्रम कोणता आहे तो पाहून घेऊया सह्याद्री वाहिनी हॅलो डॉक्टर प्रायोजित कार्यक्रम थेट प्रसारण रविवार दिनांक पंधरा सप्टेंबर दोन हजार एकोणीस रात्री साडेआठ वाजता विषय आहे मणक्याचे आजार आणि आयुर्वेद सहभाग डॉक्टर आबासाहेब रणदिवे ईमेलद्वारे प्रश्न विचारून आपण कार्यक्रमात सहभागी होऊ शकता आमचं संकेतस्थळ आहे हॅलो डॉक्टर के मुंबई अॅट जीमेल डॉट कॉम कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी जर तुमचे ईमेल आमच्याकडे आले तरच आम्ही त्यांचा समावेश कार्यक्रमादरम्यान करू शकतो अन्यथा तुमच्या ईमेल्सला उत्तर देण्याचा आम्ही नेहमीच प्रयत्न करतो ईमेलविषयी अजून एक सूचना जर तुम्हाला ईमेल्स कुठच्या विशिष्ट <coughs> एपिसोडशी धरून असतील तर त्या एपिसोडचं नाव आणि त्या डॉक्टरचं नाव सुद्धा उल्लेख केला तर आम्हाला तुम्हाला मदत करायला जास्त सोपं पडू शकतं सर आपण आता बघितलं की शस्त्रकर्माचा काय उपयोग आहे कधी शस्त्रकर्म करायचंय कधी करायचं नाहीये आयुर्वेदाचं जे चिकित्सा सूत्र आहे स्थूलपणा आणि मूळव्याध याविषयी काय सांगायचं कसं आहे सुलपणा असू दे किंवा मूळव्याज असू दे पहिली गोष्ट ह्याच्यात काय व्हायला पाहिजे लघु आहार होणं खूप गरजेचं आहे जे अन्न जे आहे ते लघु अन्न जे पचायला आहे असं घेणं खूप गरजेचं आहे मलमूत्र विसर्जनाचे जे वेग आहे ते आले की लगेच प्रवर्तन करणं हे खूप गरजेचं आहे कुठंतरी बाहेर जायचं आहे कार्यक्रमात तीन तास जायला मिळणं आणि म्हणून आधी शौचालय लघु जाणं हे घातक आहे असं लक्षात ठेवा शौचाला लागलेली असताना अडवणं आणि आले नसताना जाणं हे तितकंच त्रास आहे काय असं आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे कारण या गोष्टी तुम्ही कृपा करून करू नका शौचाची जी संवेदना आहे ती तीन वर्षापर्यंत साधारण लहान मुलं जे असतं ना ते रिफ्लेक्स ऍक्शन शील त्याला होत असतं पण नंतर शौचाच्या मार्गाच्या बाहेरच्या बाजूचे जे स्पिंटर आहे त्याच्यावरती आपल्या मेंदूचं कंट्रोल याय लागतं मग पोटाचे स्नायू त्याच्यात इन्व्हॉल्व्ह व्हायला लागतात डायफ्रॅम खाली यायला लागतो आणि कुंथण्याच्या भावनेचा परिणामसुद्धा जो आहे तो डेफिकेशन म्हणजे मळ होण्यासाठी होत असतो हे कुठंतरी लक्षात घेतलं जायला पाहिजे म्हणजे ही गोष्ट पोट सापवणं ही फक्त आता तुमच्या आतड्याशी संबंधित राहिलेली नसून ती मेंदूशी संबंधित आहे लक्षात घ्या आणि त्याच्यासाठी शिरोधारित वापर जर केला गेला तर मूळव्याधीचीच नव्हे पोटाच्या अनंत आजार जे आहेत ते कमी येतात कारण प्रत्येक आजार हा सो सायकोसोमॅटिक असतो पहिल्यांदा मनामध्ये तो उत्पन्न होतो भीतीच्या स्वरूपामध्ये आणि नंतर तेथे ते रिप्लिकेशन जे आहे ते शरीरावर येत असतं तर मन सक्षम राहण्यासाठी तुम्हाला प्राणायाम वगैरे जे आहे ते करणंसुद्धा सुद्धा योग्य असतं तर शौचाच्या बाबतीत हा भाग तुम्ही लक्षात घ्या की क्रोन्स डिसीज आहे कोलायटिस आहे संग्रहणीचा आजार आहे मूळव्याध आहे प्रवाहिका नावाचा आजार आहे जंतुजिष्ट प्रवाहिका किंवा कोलायटिस आहे तर ह्या सगळ्यासाठी तुम्हाला शिरोधारा खूप उपयोगी पडत असते तर हे प्रकरण जे आहे ते त्या हिशोबाने तुम्ही लक्षात घेणं खूप गरजेचं असतं तर शौचाच्या मार्गाच्या संबंधाने आपण हे बोलत असताना स्थूलपणाचा जो संबंध आहे तोही आहाराशी आहे आणि त्यानंतर तुम्ही नेहमी खाण्याचे काही पदार्थ लक्षात ठेवा त्रिफळाचूर्ण जे आहे ते रोज रात्री झोपताना तुम्ही मधा घ्यायला लागलात तर तुम्ही कृष होणार आहे थंड पाण्यावर जर मध घेतला तर वजन वाढायला मदत होत असते पण कोमट पाण्यावरती मध घ्या गरम पाण्यात कधीही मध टाकू नका त्यांनी आजीर्ण झालं तर ते त्रासदायक होतं तर तेही तुम्हाला पोटामध्ये घेता येतं मध हा पदार्थ जेवणामध्ये नेहमी ठेवता येऊ शकतो एस्पेशली पावसाळ्याच्या दिवसात तो खूप छान पद्धतीने उपयोगात येतो डोंगरी आवळा आहे तर तो जेवणामध्ये असायला पाहिजे मुगाचं वरण आहे तुरीचं वरण आहे नाचणीची किंवा ज्वारीची भाकरी आहे तर ती गहापेक्षा तुम्हाला उपयोगी आहे किंवा तुम्ही प्रोटीन्स जे आहेत ना किंवा डाळ फक्त खाली त्याचं धीरडं खाल्लं तर तुम्हाला याची गरजच पडणार नाही आपल्या शरीरातला मेंदू जो आहे ना तर तुम्ही नुसते जरी स्वस्त बसलेला असला तरी काम करत असतो आणि त्याला पंचवीस टक्के एनर्जी लागत असते आणि तर तो, तो फक्त ग्लुकोजमध्ये घेत असतो आणि त्यामुळे पिष्ट पदार्थाचं महत्त्व असतं पण अदरवाईज तुमच्या शरीरातले जे फॅट आहे ते विरघळायचं असेल मेद जर कमी व्हायचं असेल किंवा प्रोटीन जे आहे ते पचायचं असेल ना तर मी आता हा सांगतो हा खूप उपयोगी आहे तर दोन वेळा जेवायला पाहिजे चाळीसशे यानंतर एक वेळा जेवायला पाहिजे जेव जेवण हे माफक असायला पाहिजे जेवल्यानंतर वाम कुठची करायची डारारडूर झोपायचं नाही आणि उठून नंतर मग शतपावली घातली जायला पाहिजे हे असताना तुम्ही जेवताना जे, जे पाणी पिणार आहे ते गरम पाणी पित चला म्हणजे तुमचं अन्न हे जे आहे ते झपाट्याने पचणार आहे तोंडामध्ये तुम्ही अन्न जास्ती चावत चला चावलं की काय होतं का रुचक असते म्हणजे ज्याच्यामुळे रोचन किंवा चव समजते ते म्हणजे आपले दात आहेत मग जिभेची लाळ जी आहे ना ती त्याच्यात ते चांगली मिसळते मग जिभेला चव चांगली समजायला लागते आणि तृप्ती हे लग लक्षण लवकर येतं लेप्टिन नावाचं जे आपल्या शरीरातलं द्रव्य आहे ना ते आपल्या भुकेची जाणीव जी आहे ना ते बंद करणं चालू करणं हे करत असतं आणि त्या ॲडिपोस्टी किंवा फॅटमधून उत्पन्न होत असतं हे जर तुम्ही लक्षात घेतलं तर चरवण तुम्ही खूप वेळ करायला लागला तर कमी अन्न तुमचं पचायला लागतं आणि कमी अन्न तुम्हाला पुरतं तुम्ही भरभर जेवायला लागलात की तुम्ही जाड होता तुम्ही जितकं हळू जेवाल तेवढं तुम्ही बारीक होत असता आणि जेवढं दातांचं हे काम तुमचं जास्त होईल तेवढं पोटारचं लोड कमी येणार आहे यकृताचं काम छान होणार आहे रक्तवाहिन्या चांगल्या तयार होणार आहे मेज चांगला तयार होणार ता आहे मुळव्याध होणार नाही आहे हा साधा भाग आहे याच्याबरोबर तुम्ही पालेभाज्यांच्याकडे जास्ती लक्ष देऊ नका आयुर्वेदानुसार पाण्याभाज्या या अचक्षुष्या आहेत फायबर खा रॉ खा असं खूप सांगितलं जातं प्रत्येक वेळेला आए, ऐक आयुर्वेद ऐकलं असं नाही आणि हे मी माझं म्हणणं सांगत नाही आहे तुम्हाला हे ऋषिमुनींचं म्हणणं सांगतो की जे आपले सायंटिस्ट होते आणि त्रिकालदर्शी होते तर खूप जर तुम्ही पालेभाज्या खायला लागला आणि पॉलिसॅक्राईड तुमच्या पोटात दिली तर पॉलिसॅक्राईड पचवायची ताकद आपल्या पाचन संस्थेमध्ये नाही आपण रवंत करणारे प्राणी नाही आहे की लहान आतड्यातला तो घास तोंडात आणला आणि पुन्हा वेळ मिळाला तेव्हा क्रिकेटची मॅच वगैरे चगळत बसलाय असं होऊ शकत नाही असं जर असेल तर तुमच्या आतड्यामध्ये पहिल्यांदा पेरिसालसिस वाढायला लागतात पण तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या की आपल्या पेरिसालसिस ह्या लहान आतड्यापर्यंत चालतात मोठ्या फक्त एकदा पेरिस येते दोन तासात आणि ती सुद्धा ट्रान्सफर्स कोलानवरती येते आणि मग ते सिग्मॉइड कॉलॉन आपल्या शौचाच्या शौचा बाहेर पडत असतं असं जर असेल तर तुम्ही या अन्नाचा विचार जो आहे तो वेगळ्या पद्धतीनं करायला पाहिजे अजून आपण त्याच्याविषयी बोलू शकतो आणि कार्यक्रमामध्ये आता वेळ झालेली झालेल्या आरोग्य सल्ल्याची आजचा आरोग्य सल्ला काय आहे तो आपण पाहूया आजचा आरोग्य सल्ला असा आहे सर्व प्रकारच्या मूळ व्याधीवर आघाड्याची पानं वीस ग्राम आणि काळे तिळे वीस ग्राम एकत्र फुटून एकवीस दिवस दररोज मोकळ्या पोटी गरम पाण्याबरोबर घ्यावे मूळ व्याधीच्या कुंभासह शौचाला कधी घट्ट कधी पातळ होत असल्यास संग्रहणी विकार म्हणजे सुंठ मिरे पिंपळी यवक्षार आणि ओवा यांचे एकत्रित चूर्ण पाच ग्राम दोन कप टाकासहित दिवसातून चार वेळा घ्यावे हा प्रयोग सतत एक महिना करीत असताना अन्न खा न खाता वैत्याच्या सल्ल्याने केवळ ताकावर राहिल्यावर दोन्ही बरे होतात स्थूलपणा म्हणजे मेदोरोग कमी होण्यासाठी अगस्त्याच्या पानाचा रस म्हणजेच हादग्याच्या पानाचा रस एक कप दररोज सकाळी मोकळ्या पोटी घ्यावा आणि हलके अन्न खावे हा प्रयोग सतत तीन महिने करावा शरीरावरील तीळ सैंधव त्रिफळा सुंठ मिरे पिंपळी पादेलोण आणि भाजलेला हिंग हे सर्व समभाग चूर्ण स्वरूपात करून ठेवावं दररोज सकाळी संध्याकाळी पाच ग्राम चूर्णासहित दोन चमचे मध आणि एक कप कोमट पाणी घ्यावं प्याव हा प्रयोग हलका आहार घेत सतत सहा महिने करावा आजच्या कार्यक्रमाचं पुनःप्रक्षेपण कधी होणार आहे ते आपण पाहून घेऊया पुनःप्रसारणाची वेळ आहे शनिवार दिनांक एकवीस सप्टेंबर दोन हजार एकोणीस मध्यरात्री साडेबारा वाजता म्हणजेच शुक्रवारच्या मध्यरात्री आणि मंगळवार दिनांक चोवीस सप्टेंबर दोन हजार एकोणीस सकाळी नऊ वाजता याचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला हे जाणून घेण्याची सुद्धा आम्हाला उत्सुकता आहे याशिवाय ज्या डॉक्टर्सना आमच्या कार्यक्रमात प्रायोजित कार्यक्रम करायचा असेल त्यांनी आम्हाला जरूर संपर्क साधावा आमचा सा पत्ता आहे निर्माता हॅलो डॉक्टर दूरदर्शन केंद्र वरळी मुंबई चार शून्य 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 तीन शून्य हॅलो डॉक्टर डीडीके मुंबई ॲट जीमेल डॉट कॉम डॉट कॉम स्लॅश डी सह्यादी डॉट इनवर वर तुम्ही कॉमेट्स पाठवू शकता यूट्यूब डॉट कॉम स्लॅश युजर स्लॅश डी सह्याद्रीवर उपयुक्त आहेत आपण त्याची माहिती सरांकडून घेऊया सर काय सांगाल हे कडुलिंबाचं झाड तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे कडुलिंबाच्या पानाचा रस जर पोटामध्ये घेतला तर यकृतना चांगली होते पिवळे जुलाब होऊन जातात आणि मूळ व्याधीच्या कोण झपाट्याने कमी येतात आणि स्थूलपणा सुद्धा कमी यायला मदत होते हा दुसरी वनस्पती जी कात खदीर म्हणून आहे तर खदिराचा जो कात आहे तो साधारण एक ग्राम एवढ्या प्रमाणात पोटात जर तीन महिने घेतला तर उत्तम पद्धतीने वजन कमी होत असतं रक्त शुद्ध होत असतं फक्त त्यांनी पुरुषांचा शुक्र धातू कमी होतो त्यामुळे हे जपून घ्यायचं ही तिसरी जी वनस्पती आहे ती चांगेरी नावाची वनस्पती आहे ज्यांचं पोट खराब झालेलं आहे आणि ज्यांना मुळव्यात झालेलं आहे अशा लोकांना याचा अप्रतिम फायदा होतो आणि ह्याच्या पानांचं तूप तयार करून मिळतं सुनिश्चनक चांग चांगेरी घृत नावाचं ते तूप आहे ते पोटातही घेता येतं आणि शौचाच्या मार्गामध्ये त्याचा बोळाही ठेवता येतो तर मुळव्याची जे कोंबी कमी होतात आणि स्थूलपणा कमी व्हायला सुद्धा हिचा उपयोग होतो शेअर सरांच्या दर्शकांना काय संदेश देऊ शकतात कसा आहे मूळव्याध असेल किंवा स्थूलपणा असेल हे एकमेकाच्या हातात हात घालून येणारे आजार आहेत आणि त्याच्यासाठी तुम्ही प्राणायामाचा वापर करून घ्या योगासनांचा वापर करून घ्या आयुर्वेदातली जी तत्व आहेत त्याचा वापर करून घ्या आणि हे सगळं करत असताना पंचकर्माचा भाग जर तुम्ही वापरलात तर शरीरातला मेज जो आहे जो कंट्रोलिंग पॉवर आहे आपल्या शरीरातली ही निश्चितपणे नियंत्रणात येते आणि एकंदरीत संपूर्ण शरीर आणि मनावरती त्याचा उत्तम परिणाम होतो तर याच्याकडे तुम्ही लक्ष देणं गरजेचं आहे निश्चित सरांनी फार महत्वाचं सूत्र मग अशी सांगितलं ते म्हणजे अरिवत प्राणांहरती म्हणजे शत्रूप्रमाणे जो प्राणांना हरणार आहे असा जो मूळ व्याध आहे आणि असा जो स्थूलपणा आहे त्यावर निश्चितच आयुर्वेदामध्ये उपचार आहेत आहार कसा घ्यायचा आहे औषधं कशी घ्यायची आहेत पथ्यापथ्य काय आहे आणि पंचकर्म काय करायचे याविषयी तर सरांनी सविस्तर विस्तृत मार्गदर्शन केलेलंच आहे निश्चितच तुम्हाला ह्या माहितीचा फायदा झालाच असेल अशी मी आशा व्यक्त करते सर आज कार्यक्रमामध्ये सहभागी झाला त्यासाठी दूरदर्शन हॅलो तर्फे तुमचे मनपूर्वक आभार नमस्कार car